महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 जागांवर मतदान होत आहे. सेनेचा बालेकिल्ला अशी घट्ट ओळख असलेल्या मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शिंदे गट व भाजपाने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. उद्धव ठाकरे यांना नेस्तनाबूत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, खासदार व बड्या नेत्यांची फौज कामाला लागली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मैदानात उतरलेत. तर उद्धव ठाकरे ही निर्धाराने या महाशक्तीला तोंड देताना दिसत आहेत. कागदावर तशी शिंदेसेना भाजपा युतीची बाजू बळकट वाटते, मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, जनसामान्यांमधून त्यांना मिळणारा प्रतिसाद, शिवसैनिकांची भक्कम तटबंदी, काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ, मुस्लिम व दलित मतदारांचे पाठबळ पाहता मुंबईत सेनेला अनुकूल स्थिती जाणवते. किंबहुना शिंदेगट व भाजपाने लावलेली अभूतपूर्व ताकद पाहता मुंबईत कुणाचा आवाज घुमणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. मुंबईतील मतदारसंघाची स्थिती, समीकरणं याचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 19 जून 1966 रोजी मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या मर्द मावळ्यांनी अल्पावधीत मुंबईतील जनतेच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. कुठलेही संकट असो, सर्वात आधी धावून जायचा तो बाळासाहेबांचा शिवसैनिक. याच सैनिकाच्या बळावर सेनेने हळूहळू मुंबईवर हातपाय पसरायला सुरुवात केली. बाळासाहेबांच्या हयातीत व नंतरही अनेक वादळं आली. सेनेला संपवण्याचे प्रयत्न झाले, मात्र बाळासाहेब व नंतर उद्धव ठाकरे हे आक्रमणांना पुरून उरले. आता ठाकरेंकडून सेनेचे नाव, चिन्ह, नेतृत्व सारे काही हिरावून घेण्यात आले. शिवसेनेची कमान शिंदेंकडे आहे, त्यामुळे बाळासाहेबांचे पुत्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या बॅनरखाली रणांगणात उतरलेत. आई निवडणुकीत ठाकरेंची मशाल दगदगू लागली. त्यांचा मुख्य सामना होतोय शिंदेंच्या सेनेशी. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई अशा 3 जागांवर हे 2 पक्ष आमने-सामने आलेत. यातील दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व ठाकरे सेनेचे अरविंद सावंत करतात. अभ्यासू, निष्ठावंत व स्वच्छ प्रतिमा त्यांच्यासाठी लाभदायक ठरते. याउलट भायखळ्याचे आमदार यामिनी जाधव यांच्या रूपाने शिंदे गटाने वादग्रस्त नेत्यास उमेदवारी दिली. जाधव यांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजपानेही त्यांच्या विरोधात रान उठून ते किती भ्रष्टाचारी आहेत हे सांगितले होते. त्यामुळे भाजपवाले जाधव यांच्या प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत. जाधव यांना उमेदवारी दिल्याने सावंत यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे. भायखळ्याचा कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, शिवडी, वरळी आदी 6 विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईत मोडतात. मराठी, अमराठी, उच्च, मध्यम, निम्न अशा संमिश्र लोकवस्तीचा हा भाग आहे. येथून सावंत यांनाच अधिक संधी असल्याचं जाणवत आहे. उत्तर पश्चिम मुंबई ठाकरे सेनेचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे सेनेचे रवींद्र वायकर असा सामना आहे. अगदी अखेरच्या टप्प्यात ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या वायकर यांना पक्षात घेण्यात आलं व शिंदेकडून उमेदवारी देण्यात आली. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू ही वायकर यांची ओळख. अगदी प्रचाराच्या रणधुमाळीत सुद्धा चौकशीच्या ससेमेऱ्याला कंटाळून आपण शिंदे गटात सामील झालो आहे असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे शिंदेसेना व भाजपाची सुद्धा त्यामुळं गोची झाली. त्यांच्या या विधानामुळं सेनेच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. वायकर मनाने अजूनही उद्धव ठाकरेंजवळ असल्याचं बोललं जात आहे आणि असा संदेशसुद्धा या निमित्तानं गेला आहे. त्यात कीर्तिकरांभोवती वडिलांच्या कामाचा सुद्धा वलय आहे. सर्वच समाज घटकांशी गजानन कीर्तिकरांचे संबंध आहेत. ते अमोल कीर्तिकरांच्या कामी येऊ शकतात. खिचडी घोटाळ्या प्रकरणी कीर्तिकरांच्यावर सुद्धा आरोप झालेले आहेत. तरी देखील वायकरांपेक्षा सर्वच अंगांनी त्यांची बाजू सरस दिसत आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे सेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे सेनेचे अनिल देसाई यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर शेवाळे यांच्याबद्दल काहीशी नाराजी आहे. मागच्या 10 वर्षात मतदारसंघात त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याऐवजी वादग्रस्त विषयासाठी त्यांचं नाव चर्चेत राहिलं. ही नकारात्मक बाजू त्यांच्यासाठी ताबदायक ठरू शकते. मात्र स्लममधील काही भागात त्यांना प्रतिसाद मिळू शकतो. उपरी उमेदवार ही टीका देसाई यांच्यासाठी काहीशी अडचणीची आहे. परंतु स्वच्छ प्रतिमा, शिक्षित व सुसंस्कृत नेता या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांना वर्षा गायकवाड यांची या ठिकाणी साथसुद्धा मिळेल. शिवसैनिकांसह मुस्लिम, दलित समाजातील साथीमुळं त्यांना संधी असेल. ईशान्य मुंबई ठाकरे सेनेचे संजय दिना पाटील व भाजपाचे मिहिर कोटेचा यांच्यातील लढत रंगतदार ठरू शकते. गुजराती मातांची बेगमी लक्षात घेता 3 विधानसभा क्षेत्र भाजपासाठी या ठिकाणी अतिशय सकारात्मक आहेत.
तर भांडूप विक्रोळी आणि मानखुर्द हा भाग संजय दिना पाटलांसाठी अनुकूल ठरू शकेल. पाटील यांच्या मागे मुस्लिम मतांचं पाठबळ असेल, तसेच मराठी विरुद्ध गुजराती अशी विभागणीसुद्धा त्यांच्या पत्त्यावर पडण्याची चिन्ह आहेत. उत्तर मध्य मुंबई व उत्तर मुंबईत काँग्रेस व भाजप समोरासमोर असतील तरी तेथे ठाकरे सेनेची भूमिका निर्णायक असू शकते. उत्तर मध्य मुंबईत भाजपाचे उज्ज्वल निकम व आमदार वर्षा गायकवाड यांच्यातील लढत टप असेल. वर्षाताईंकरता दलित मुस्लिम ख्रिश्चन मतांशिवाय सेनेचा अडळ मतदार महत्त्वाचा असेल, तर निकम यांच्यामागे भाजपाची मजबूत यंत्रणा आहे. उत्तर भारतीय जैन मारवाडी मतपेढीसुद्धा त्यांच्यासोबत असेल. तसेच हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणून निकम यांनी आपलं आव्हान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मुंबई बाहेरचे उमेदवार म्हणूनसुद्धा त्यांना ट्रोल केलं जात आहे. सेनेचा हक्काचा मतकोटा प्रत्यक्षात आला तर वर्षा गायकवाड यांचा मार्ग सोपा असेल. उत्तर मुंबई हा भाजपाचा बालेकिल्ला. गोपाळ शेट्टींऐवजी भाजपने पियुष गोयल यांना रिंगणात उतरवले, तर काँग्रेसने नौक्या भूषण पाटील यांना तिकीट दिलं. येथून क्वचितच काँग्रेसला विजय मिळाला आहे. 2004 गोविंदाने आपला करिश्मा दाखवत आपल्या क्रेजवर विजय मिळवला, तर 2009 मनसेच्या मतविभागणीमुळे जे संजय निरुपम यांना इथं फायदा झाला होता आणि ते निवडून आले होते. इथे गुजराती मारवाडी उत्तर भारतीय समाज मोठा आहे, ही भाजपाची वोट बँक आहे. त्याचबरोबर मराठी आगरी दलित मुस्लिम ख्रिश्चन समाजही या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. गोयल यांच्या मांसाहाराबाबतच्या टिप्पणीमुळं मराठी गुजराती हा मुद्दा येथे ऐरणीवर आला आहे. हयात उमेदवार म्हणूनही त्यांचा प्रचार केला जातो आहे. तरीही भाजपाची ताकद पाहता गोयल यांचाच वरचष्मा या मतदारसंघात दिसेल अशी शक्यता आहे. सेना किती ताकद लावणार यावरच पाटील यांचं गणित इथं अवलंबून असेल. एकूणच मुंबईचा सामना हा एखाद्या अंतिम सामन्या इतकाच उत्कटतावर्धक ठरू शकतो. सर्वाधिक जागा जिंकून मुंबईवरील आपलं वर्चस्व ठाकरे सेना व शिंदे सेनेला सिद्ध करता येईल. त्याकरिता उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राउंडवर तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईकरांचा अधिक कल दिसतोय, परंतु मुंबई कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची, याचं खरं उत्तर 4 जूनला मिळणारच आहे. तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट शेअर करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.